बातमी मागील बातमी आणि विश्वसनीय रिपोर्ट पाहण्यासाठी न्यूज 24 सह्याद्रीला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गॉसिप गल्ला मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी प्राची. आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री. पाहूयात मनोरंजन क्षेत्रातील काही रंजक घडामोडी तुमच्या सर्वांचा आवडता शो गॉसिप कल्लामध्ये. दिग्दर्शन, पटकथा लेखन, सिनेमॉटोग्राफी, संकलन या चारही भूमिका जबाबदारीने पार पाडत दिवंगत वीरकर हा तरुण पिक्चर या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आयफोनवर चित्रित होणारा हा सिनेमा सृष्टीतील पहिलाच चित्रपट आहे. पिक्चर हा चित्रपट वीरकर मोशन पिक्चरद्वारे निर्मित असून दिग्दर्शन दिगंबर वीरकर यांनी दिग्दर्शित केला. चित्रपटाची आवड जोपासत त्यांनी एक दर्जेदार कथेसह हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणलाय. देऊळ बंद या चित्रपटामधून नावारूपाला आलेल्या आर्या घारे या अभिनेत्रीने आता एक नवीन उपक्रमास सुरुवात केली आहे. फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत तिने समाजाला एक संदेश दिलाय. गेल्या काही वर्षामध्ये आपण स्वावलंबी होण्याकरता स्वतःचा जरा जास्तच विकास करून घेतलाय, म्हणून आज खूप सारे जण स्वतःच्या ऑक्सिजनच्या टाक्या घेऊ शकतोय. असो, निसर्गावर प्रेम करा, तो कधीही काही कमी पडून द्यायचा नाही. मी आर्या घारे गेल्या काही अनेक वर्षापासून अखंड वृक्षारोपणाची मोहीम चालवते, त्यासाठी तुम्ही सहकार्य करावे असेही तिने पुढे सांगितले. आयुष्याचा सिनेमा पूर्ण करायला ऑक्सिजन लागणारच. तुम्ही मला आंब्याच्या कोया, जांभूळ, रामफळाच्या बिया पाठवा, मी तुम्हाला झाड पाठवते. आजचं बियाणं उद्याचं ऑक्सिजन या तिच्या उपक्रमास लोकांकडून खूप प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळतोय. हे रिश्ता क्या केलता या प्रसिद्ध मालिकेमधील नैतिक म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता करण मेहरा याला घरगुती वाद प्रकरणात 31 मे रोजी अटक करण्यात आली होती. रात्रभर पोलीस ठाण्यात राहिल्यानंतर आता त्याला जामीन मिळालाय. मुंबई पोलिसांनी या संदर्भात बोलताना सांगितलंय की ते सध्या अभिनेत्याशी बोलत आहेत. अभिनेता करण आणि निशा यांच्या नात्यातील तणावांच्या बातम्या मागील बऱ्याच काळापासून कानावर येत आहेत, पण आता असं दिसून येत आहे की ही समस्या बरीच वाढली आहे. प्रसिद्ध अभिनेता आर माधवनचा आज 51वा वाढदिवस साजरा करत आहे. माधवनचा जन्म 1 जून 1970 जमशेदपूर येथे झालाय. आर माधवनने 2001 दिग्दर्शक गौतम मेमन यांचा रेहना है दिल में या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. गोविंद आणि नीलमने 10 चित्रपट एकत्र केलेत, यापैकी 6 सिनेमे सुपरहिट झालेत. या दरम्यान गोविंद आणि नीलमसाठी अक्षरशः वेडा झाला होता. नीलम आणि गोविंदा यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले असले तरी गेल्या 20 वर्षात त्यांना आपल्याला कोणत्याही चित्रपटात एकत्र पाहायला मिळाले नाही. पण सुपर डान्सर सीझन 4 नुकतीच गोविंद आणि नीलम यांनी हजेरी लावलेली. या मनोरंजन क्षेत्रातील या रंजक घडामोडीसह आपण येथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.